तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यापीठ चालवता आणि विद्यार्थ्यांचं नुकसान कसं काय करू शकता? एक पाऊल मागं यावं लागलं, काही लोकांवर एफ आय आर करावं लागले, काही लोकांवर तुम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागली, तर तुम्ही ती करावी. सो फ्रेंड्स, आज फिर से एक बार मीडिया से बातचीत करते हुए अतुल लोंडे सर ने डी बाटू के पॉइंट को फिर से एक बार हाईलाइट किया है. तो उन्होंने मतलब अलग अलग पॉइंट पर डिस्कस किया यार कि डी बाटू के जो कुछ भी रिजल्ट्स वगैरह है वो अभी भी टाइम पर नहीं लग रहे. तब जाकर मतलब जो कुछ भी अपडेट वगैरह रहती कब आपका रिजल्ट लगेगा कब नहीं लगेगा उसके रिगार्डिंग कुछ भी अभी तक नोटिफिकेशन यूनिवर्सिटी से नहीं आई है, ना ही स्टूडेंट को कुछ इन्फॉर्मेशन मिल रही है कॉलेजेस से. जब भी वो कॉलेज से पूछने जाती कि हमारे रिजल्ट कब लगेगा, तब वो डायरेक्टली कह देते कि मतलब आपका जो यही फाइनल रिजल्ट है और उस पर जो है अभी कुछ भी चेंजेस वगैरह नहीं रह जाता है. और मतलब देखिए यार, जब भी आपका रीचेकिंग का रिजल्ट वगैरह लगता है ना, तब मतलब कॉलम वगैरह जो कुछ भी होता है ठीक है, तो वहां पर आपको क्लियरली मेंशन होता है कि रीवैल्यूएशन रिजल्ट और उसके नीचे जो है आपके मार्क्स वगैरह मतलब सेम भी रहे ना, तब भी एक कॉलम के अंदर ही आपके मार्क्स वगैरह आते हैं, नए से रिजल्ट आपका आता है. पर कुछ कॉलेजेस में ऐसा देखा गया है जब भी स्टूडेंट जाते कि कब मतलब कैसे कि आप हमारा मार्क्स से रिजल्ट कब लगेगा, तब कॉलेज वाले डायरेक्टली कह देते यार कि आपके जो है यही मार्क्स होने वाले, अभी यही मार्क्स आपके जो है फाइनल है ठीक है. तो ऐसा मतलब बहुत ज्यादा कॉलेजेस में देखा गया है. ऐसे मतलब वो भी पॉइंट जो है अतुल लोंडे सर ने फिर से एक बार कवर किया है. उसके बाद जो है मतलब बहुत ज्यादा प्लेसमेंट पर इसका असर पड़ सकता है, क्योंकि देखियो ना कि आप मान लो कि किसी कंपनी के सीईओ या फिर जो है आप किसी कंपनी को ओन करते हो ठीक है, और आपके पास अगर ऐसी यूनिवर्सिटी से एक आधा मतलब ऐसा कि कोई स्टूडेंट आए जो एक ऐसी यूनिवर्सिटी से बिलोंग करती है जिसका ना ही टाइम पर रिजल्ट लगता है, ना ही किसी मतलब उनको टाइम पर अपडेट दिए जाते हैं, अगर किसी सब्जेक्ट को पास वगैरह करना है तो टेलीग्राम ग्रुप के थ्रू मैसेज आते हैं कि 50,000 रुपए दो आपका सब्जेक्ट जो है क्लियर हो जाएगा, तो ऐसे एम्प्लॉय को या फिर जो है ऐसे वर्कर को आप तो भी अपने कंपनी में रखोगे क्या? नहीं ना. तो यही जो है उन्होंने पॉइंट कवर किया है. और जो है मैं खुद डी बाटू यूनिवर्सिटी का मतलब यूनिवर्सिटी का स्टूडेंट हूँ और मुझे खुद को ये मतलब बहुत ही ज़्यादा वैलिड पॉइंट लगता है कि ऐसी परिस्थिति हम पर ना आ जाए कि हम जो है प्लेसमेंट के लिए बाहर जाए और वहां पर जो ऐसे ही कुछ मतलब रीजन की वजह से हमको लिस्ट आउट कर दे या फिर टेक आउट कर दे कि आपकी जो यूनिवर्सिटी ऐसी है या फिर जो आपके तो रिजल्ट के लिए ऐसे ऐसे हमने सुना है. और ये मतलब बहुत ही ज्यादा चर्चे में आ जाती है यार ये सारी बातें, क्योंकि मीडिया के थ्रू एबीपी माधव जैसा चैनल कवर कर रहा है, अभी मिलियंस ऑफ सब्सक्राइबर है उनके, मतलब सोच लो ना यार कितना ज्यादा इंपैक्ट जो है इस पर पड़ने वाला है ठीक है. दो पॉइंट मुझे आपको बताने बहुत ही ज़्यादा वैलिड लगे, तब जाकर जो है थोड़ी बहुत आवाज़ यूनिवर्सिटी तक पहुँचेगी और सच में ये मांगने जो है मतलब जो कुछ भी डिमांड से स्टूडेंट की हो सच में फुलफिल हो जानी चाहिए ठीक है. तो अभी वो सीधा वीडियो देखिए और प्लीज़ अगर हो सके तो ज़्यादा से ज़्यादा स्टूडेंट तक शेयर कीजिए. विषय इथे मांडायचा होता विद्यार्थ्यांच्या संदर्भातला विषय आहे. काही दिवसापूर्वी मी मुंबईतून प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि डीबाटू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी जी आहे त्या युनिव्हर्सिटीचा इतका भोंगळ कारभार आहे की काही विद्यार्थी सांगतात 11,000 विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, 15,000 विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, इंजिनिअरिंगचे पेपर जे आहेत ते ऑनलाईन तपासल्या जात आहेत आणि ऑनलाईन लोकांना नापास केलं जात आहे. नापास केल्यानंतर त्यांना टेलिग्रामवरनं मेसेज जातात आहे की तुम्ही एवढे पैसे द्या तुम्हाला पास करून देतो, ग्रेस मार्कचा प्रश्न आहे. इथे काउन्सिलची बैठक झाली, अकॅडमिक काउन्सिलची बैठक, आणि अकॅडमिक काउन्सिलच्या बैठकीमध्ये स्पष्टपणे मान्य करण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीच्या चुका झाल्या. आता अनेक विद्यार्थ्यांचे रिव्हॅल्युएशनचे रिव्हेरिफिकेशनचे निकाल लागलेच नाहीत, पण दुसरी परीक्षा होऊन गेली त्यामुळे त्यांना निकाल उद्या पॉझिटिव्ह लागला तर मग काय करणार? विद्यार्थी विचारायला गेले त्यांना सांगतात की तुमचा निकाल पॉझिटिव्ह लागणार नाही, हे यांना कोणी सांगितलं? म्हणजे तुम्ही ठरवून लोकांना नापास करता का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही निकालाला होता परीक्षा कशी घेतली? आणि मग तुम्ही स्वतः तुमच्या अकॅडमिक काउन्सिलच्या मीटिंगमध्ये हे मान्य करता की ते डॉक्युमेंट माझ्या हातात आलेलं आहे, ती प्रेस नोट तुम्हाला थोड्या वेळाने आमची भेटूनच जाईल, ते असं म्हणतात की याच्यात पॉईंट नंबर 5 आहेत अकॅडमिक काउन्सिलचा, ते असं म्हणतात की डिस्कशन रिगार्डिंग द सजेशन टू फाईल अँड FIR अगेन्स्ट दोज रिस्पॉन्सिबल फॉर एक्झामिनेशन ब्रॅकेटमध्ये रिझल्ट मार्क्स व्हेरिएशन अलोकेशन ऑफ ग्रेस मार्क्स एक्सेट्रा डिबॅकल्स स्पेशली द वेंडर्स दिस पॉईंट इज नोटेबली मिसिंग फ्रॉम द MOM. म्हणजे तुमच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमधनं ह्या गोष्टी काय होऊन जातात? आणि अकॅडमिक काउन्सिलमध्ये हे तर एवढ्या विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचा यांना अधिकार कोणी दिलेला आहे? त्यामुळे ह्या लोकांवर FIR का केला नाही? कुणा काय कोणत्या वेंडरला वाचवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे? आणि त्या वेंडरचा प्रश्न सोडा, त्याला तर ब्लॅकलिस्ट केलंच पाहिजे. पण मग या हे लोक जे रिस्पॉन्सिबल आहे ज्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी एवढा मोठा खेळ मांडलेला आहे, तर त्यांना त्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे? त्यांच्यावर FIR का केला नाही? त्यांना का बाहेर काढलं नाही? आणि या विद्यार्थ्यांच्या पुन्हा परीक्षा का घेतल्या जात नाही आहे हा प्रश्न आहे. आम्ही राज्यपालांकडे या संदर्भात वेळ मागितलेली आहे, आम्ही राज्यपालांसमोरही हा प्रश्न मांडू कारण ते चॅन्सेलर आहेत आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रासारख्या राज्यात आणि तेही इंजिनिअरिंग फार्मसी या टेक्निकल विषयाच्या बाबतीमध्ये असा जर प्रश्न उपस्थित होत असेल तर उद्या कुठलीच कंपनी महाराष्ट्रातल्या इंजिनियर्सना
फार्मसिस्टला नोकरीवर घेणार नाही हा विषय गंभीर आहे. माझी आपल्याला विनंती आहे या माध्यमातून की आपण हा विषय जो आहे तो थोडासा लावून धरावा. विद्यार्थ्यांचा विषय राजकारणाचा विषय नाही आहे हा, आणि विद्यार्थ्यांचं भलं झालं पाहिजे. माझी पण आपल्या माध्यमातून विनंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीला तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यापीठ चालवता आणि विद्यार्थ्यांचं नुकसान कसं काय करू शकता? एक पाऊल मागं यावं लागलं, काही लोकांवर FIR करावं लागले, काही लोकांवर तुम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागली, तर तुम्ही ती करावी, पण विद्यार्थ्यांसोबत न्याय करावा. अन्यथा मग काँग्रेस आपल्या मार्गाने हा प्रश्न कसा सोडवायचा ते सोडवून घेईल.